नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका कन्नडमध्ये रिमेक होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. अनेक हिंदी मालिकेचे मराठी रिमेक होताना आपण पाहिले आहे. आता चक्क एक लोकप्रिय मराठी मालिका दक्षिणच्या भाषेत रिमेक केली जाणार आहे. अनेकदा आपण पाहतो की एखादी भाषात सिनेमा गाजला की इतर विविध भाषांमध्ये या सिनेमाचे रिमेक केले जाते. मालिकेच्या बाबतीत ही असंच घडतं. मराठीत ही अशा अनेक लोकप्रिय मालिका आहे ज्या मूळच्या बंगाली किंवा हिंदी भाषेतील आहे, मात्र तरीही प्रेक्षक या मालिकावर भर भरून प्रेम करतात. दरम्यान आता एक मराठमोळा मालिकेच्या बाबतीत अगदी उलट प्रकार पाहायला मिळालेला आहे. या मालिकेची वेळ थेट दक्षिण पर्यंत पोहोचलेले असून या मराठी मालिकेचा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका म्हणजे जी मराठी वरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेचे कन्नड रिमेक सीतारामा लवकरच प्रसारित होणार आहे. माझी तुझी रेशीम गाठ मालिकेने आपल्या आकर्षक कथानकाने प्रेक्षकांना खिलवून ठेवले. या शो मध्ये अभिनेता श्रेयस तळपडे आणि प्रार्थना भेडे मुख्य भूमिकेत होती. यात बाल अभिनेत्री मायरा वायकुले देखील प्रमुख भूमिकेत होती. या मालिकेवर प्रेक्षकांनी एवढे प्रेम केले की निर्मात्यावर एक वेळ अशी आली होती की एकदा बंद झालेली मालिका पुन्हा नवीन कथानक जोडून सुरू करावी लागली होती. अखेर जानेवारी 2023 मध्ये या मालिकेने निरोप घेतला. यशवर्धन श्रेया तरपडे हा एक श्रीमंत बिझनेसमॅन असतो. घटस्फोटी स्नेहा प्रार्थनाच्या प्रेमात पडतो. यशची नेहाची मुलगी परी म्हणजे मायरा हिच्याशी बट्टी होते. दोघेही एकमेकांना त्यांच्या भूतकाळासह स्वीकारतात. जेव्हा नेहा यशच्या प्रेमात पडून लागते तेव्हा तिला माहीत नसतं की तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे. मोठ्या चढ उतारानंतर दोघे एकत्र येतात असा या मालिकेत दाखवण्यात आलेले आहे. दरम्यान आता ही कथा कन्नड मालिकेच्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कन्नड रिमेक मध्ये अभिनेत्री वैष्णवी घोडा आणि गगन चिंपा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका 17 जुलै पासून प्रसारित होणार आहे. वैष्णवी आणि गगन सीतारामा चार निर्मात्याने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहे. या मालिकेचे सुंदर असे शीर्षक गीत ही लॉन्च झालेले आहे. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेचा तेलुगू रिमेक अलीकडे लॉन्च करण्यात आलेला होता. या मालिकेने या आधी इंग्रजी आणि अरबी भाषेत ही डब केलेल्या आवृत्तीसह प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. आता माझी तुझी रेशीम गाठ कन्नड आवृत्तीत प्रेक्षकांच्या पसंतीत उतरते का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी श्रेयस तळपडे एका मजेशीर व्हिडिओमध्ये माझी तुझी रेशीम गाठचे दिग्दर्शक अजय मायेकर यांच्याकडे मालिकेचा दुसरा भाग आणण्याची मागणी करत होता. माझी तुझी रेशीम गाठचा दुसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. मात्र खरोखर या माझी तुझी रेशीम गाठ 2 येणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही आहे.